बातम्या पाहण्यासाठी कर्कम लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर। आज रोजी कर्कम पोलीस ठाणे अंतर्गत येणारे टेंभुर्णी ते पंढरपूर या रस्त्यावरून विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। सदर माहितीवरून दुपारी 3 वाजता व्यवहारी फाटी या ठिकाणी सापळा लावण्यात आला। सदर ठिकाणी 2 मोटरसायकलीसह 4 इसमांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून एकूण 1,52,000 रुपये किमतीचं विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे। सदरची विदेशी दारू ही नेमकी कोठून आणण्यात आली आहे याबाबत सखोल तपास करण्यात येणार आहे। सदरचे ताब्यात घेण्यात आलेले 4 इसम हे गोविंदनगर पंढरपूर येथील रहिवासी आहेत।